वेलकम टू माय चैनल। आज आपण करूयात छान असा कापूस आंब्याचा आमरस। पहा, त्यासाठी पहा मी या ठिकाणी स्वच्छ धुतले असे हे कापूस आंबे घेतलेले आहेत। आता याला रस करण्यासाठी जर आपल्याला पिळून आवडत नसेल तर आपण अशा प्रकारे या आंब्यांच्या साली काढून घ्यायच्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने आमरस करायचा। ही अतिशय चांगली पद्धत आहे। आपण याच्या साली अद्दर अशा सोलून घ्यायच्या आणि नंतर चाकूच्या सहाय्याने काप काढून घ्यायचे। पहा, अशा प्रकारे मी हे सर्व आंबे सोलून घेते। पहा, अशा प्रकारे आपण या आंब्याचे बारीक बारीक स्लाइस काढूयात। खूप छान निघतात। पहा, अशा प्रकारे आपण त्या आंब्यांचे छोटे छोटे काप करून घेतलेत। आता हे आपण मिक्सरवरती बारीक फिरवून घेऊयात। आता या आंब्यांच्या काप फिरवत असताना त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर आणि अगदी चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे। तुम्हाला हवी तेवढी साखर तुम्ही घालू शकता। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। अशा प्रकारच्या अनेक पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। पहा, अशा प्रकारे घट्ट असा हा आमरस तयार झालेला आहे। या आहेत घरगुती बनवलेल्या शेवया। जी छोटी चक्की असते त्याच्यावरती बनवलेल्या आहेत। आता या शेवया आपण रसासोबत खाण्यासाठी बनवूयात। पहा, या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता या शेवया आपण भाजून घेऊयात। याच्यावरती तुम्ही थोडंसं तेल घातलं तरी चालेल। त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून करता त्यावेळेस त्या एकमेकाला चिकटत नाहीत। त्यामुळे या शेवया भाजताना थोडंसं तेल घालायचं। थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊया। पहा, गोल्डन रंग झालेला आहे। आता मी यांना एका ताटामध्ये काढून घेते। आता परत या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालू। अगदी एक छोटा चमचा तेल घातलायचं आणि आता आपण याच्यात पाणी ॲड करूयात। जवळजवळ एक ग्लास पाणी घातलं होतं आपण। आता हे उकळा लागलं आहे। आता याच्यामध्ये आपण ह्या शेवया घालून घेऊ। व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता या शेवयांना एक वाफ येऊ द्यायची 2 मिनिटासाठी आणि याच्यामधलं पाणी आटवून घ्यायचं म्हणजे त्या व्यवस्थित शिजून मोकळ्या होतील। आणि शेवटी आमरसामध्ये आपण शेवयांना सर्व करूयात। खूप छान लागतात खायला। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आंब्याचा ऋतू सुरू आहे या आमरस शेवया करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात पुढील अशाच रेसिपींमध्ये। तोपर्यंत नमस्कार। आणि अशा प्रकारच्या रेसिपींसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।